नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम मुरंबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये जान्हवी किचनमध्ये येते आणि रमाने जो स्वयंपाक बनवलेला असतो त्याची ती टेस्ट करते तर तिला रमाच्या हातची चव लागते आणि आय्या रमा असे जोराने ती ओरडते तर रमाला ते ऐकून धक्काच बसतो. रमा मुद्दाम नाटक करते की राम राम, काम करू करू कंबरड मोडलंय. तेव्हा जान्हवी म्हणते की आओ आजीबाई, राम राम नाही रमा, आमची रमासुद्धा आहे ना, तिच्या हातालासुद्धा अशीच एकदम चव, म्हणून जो काही ढोकळा असतो त्याचीसुद्धा ती पुन्हा टेस्ट करते आणि हे सर्व रमानेच बनवले असेच वाटते. तेव्हा रमा मुद्दाम नाटक करत काठी टेकत म्हणते की कोण रमा, सकाळपासून मीच हे सर्व करण्यासाठी राबते, कोण रमा आहे, घरातील सर्वजण तिच्याचबद्दल बोलत असतात. तर जान्हवीही लगेच म्हणते की रमा. तेवढ्यात रेवा येते आणि रेवा म्हणते की काय जान्हवी, कुठे रमा आहे. तेव्हा जान्हवी लगेच मुद्दाम म्हणते की अगं रेवा, किचनमध्ये आल्यानंतर मला रमाचीच आठवण येते, मला तर रेवा बोलायचे होते परंतु रमाच बोलले. तोंडामध्ये फक्त रमा रमा इतकं बसलंय त्यामुळे फक्त तोंडातून रमाच येते. तेव्हा रेवा म्हणते की का सतत त्या रमाचं नाव घेते, तुला माहितीच आहे ती रमा घर सोडून गेली आणि ते पण कायमची, या घरामध्ये तिची सावलीसुद्धा नकोय, हे तुला समजले का. तेव्हा जान्हवी म्हणते की रेवा तसे नाही, मला असे म्हणायचे होते. तर रेवाही जान्हवीला पुढचे काही बोलून देत नाही आणि बाहेर लोक आलेले आहे पार्टीसाठी, तुला जे यायचे असेल तर येऊ शकते, नाहीतर किचनमध्ये रमारमा करत बस. रेवाही रमाला म्हणजे त्या आजीबाईला विचारते की आजीबाई सर्व काही करून झाले का. तर रमाही म्हातारीच्या आवाजात म्हणते की हो, सर्व काही करून ठेवले, तुला बाहेर घेऊन जायचे असेल तर घेऊन जाऊ शकते. रेवा म्हणते की एक मिनिट, हे माझं काम नाही, मग तुम्ही पैसे कशाचे घेता, मी तुम्हाला जे काही सांगते ते समजते का. तेव्हा रमा म्हणते की ठीक आहे आणि काठी टेकत टेकत ती पुन्हा ते पदार्थ घेण्यासाठी तेथे जाते. तेव्हा रेवा म्हणते की ही म्हातारी काठी टेकी टेकीत हे सर्व स्ट्रे वगैरे कसे घेऊन जाणार. तेव्हा रमा म्हातारीच्या आवाजात म्हणते की अगं तू डोक्यावर पडली की काय, हातामध्ये काठी आणि दुसऱ्या हातामध्ये स्ट्रे असे घेऊन जाईल मी. तेव्हा रेवा मनात म्हणते की ही म्हातारी नेमकं कोण आहे, जास्त शहाणी वाटते, हिला चांगली अद्दल घडवायलाच हवी. तेव्हा रमा आपल्या हातामध्ये ढोकळ्याची जी प्लेट असते ते घेऊन निघते आणि रेवा मुद्दाम तिच्या पायात आडवी काठी घालते. तर रमा खाली पडणार तर लगेच जान्हवी म्हणते की आयो रमा आणि रमाला धरते आणि पुन्हा रेवाकडे पाहून म्हणते की आयो रमा, मला तुम्ही असे वाटले होते की पडला होतात. तेव्हा रमा म्हातारीच्या आवाजात म्हणते की आहो तुमच्यामुळे वाचले मी, नाहीतर मी पडलेच असते. तेव्हा जान्हवी म्हणते की जान्हवी असताना तू कशी पडणार. आणि तेवढ्यात अक्षयसुद्धा एका म्हाताऱ्याचे सोंग घेऊन काठी टेकत टेकत मुकादमांच्या घरी एंट्री करतो. त्यावर इकडे रेवा म्हणते की काय हो, तुम्ही माझी काठी का ढकलली. तेव्हा रेवा म्हणते की कसे आहे आजीबाई, मी लगेचच्या लगेच हिशेब चुकता करत असते, मगाशी जेव्हा तुम्ही आलात तेव्हा माझ्या पायावर तुम्ही कशी जोराने काठी टेकवली, त्यामुळे लगेच मी तुमची काठी ढकलली, मग हिशेब आपला चुकता झाला, मी तुला चांगली अद्दल घडवली असती परंतु जाऊन दे मी तुझे पैसेच कापते. तर रमाही म्हणते की का पैसे कापणार तुम्ही माझे, मी कामामध्ये कोणतीही कसर सोडलेली नाही, मला माझे पूर्ण पैसे हवेत. आणि त्याच वेळेस अक्षय आतमध्ये येतो आणि काय गं म्हातारे इकडे आहे का, मी केव्हाचं तुला शोधतोय, अण्णांनी मला सांगितले की तू इकडे आली, चल आता येथून, इकडे कशाला आलीस तू आणि येथे काय चाललंय नेमकं. तेव्हा रमा धावत धावत अक्षयजवळ येते. रमा त्या अक्षयला म्हणते की येथे कशाला आलात तुम्ही. तेव्हा म्हाताऱ्याच्या सोंगामध्ये अक्षय म्हणतो की मी तुला किती वेळेस सांगितले की येथे यायचे नाही, मग कशाला आली तू येथे, श्रीमंतांच्या घरी किती वेळेस कामाला जायचे नाही तुला सांगितले. जान्हवीला मात्र हसू येत असते. अक्षय म्हणतो की श्रीमंताचे घर म्हणजे नुसता पोकळवासा आणि रमाला हाताला धरून चल म्हातारे असे म्हणतो. तेव्हा पार्वती आजी उठते आणि रमाला म्हणते की हा म्हातारा कोण आहे, त्याला ताबडतोब येथून जायला सांग. तेव्हा रमा म्हातारीच्या आवाजात म्हणते की आजीबाई तुम्ही माझ्या कामाचे पैसे देऊन टाका, मी सुद्धा आता घरी निघून जाते, माझे मालक आले. तेव्हा अक्षय म्हाताऱ्याच्या आवाजात म्हणतो की तुला यांचे पैसे कशाला लागतात, किती वेळेस सांगितलं की यांचे पैसे नको, तुझ्या टाक्यात बसत नाही का, ही सर्व माणसं दोन नंबरची पैसे कमवतात, यांची पैसे आपल्याला नकोत आणि तू येथे जे काही करून ठेवले असेल तर ते यांच्यावर उधळून दे, यांना म्हणा सर्वांना खा मनसोक्त, नको आपल्याला काही गरज नाही. आणि रमाला हाताला धरून तो तेथून घेऊन जाऊ लागतो.
तेव्हा पार्वती आजी म्हणते की ही माणसे असेच असतात, जरा काम दिले की आपली लायकी दाखवतात. तुम्ही कशासाठी इथे आलात? दिसत नाही का इथे पार्टी सुरू आहे? म्हणूनच आम्ही तुमच्यासारख्या झोपटपट्टीतल्या माणसाला घरामध्ये घेत नाही. तर अक्षय रमाला धक्का बसतो. पार्वती आजी म्हणते की यावेळी चूक झाली, परत कधीही तुम्हाला काम सांगणार नाही. तर अक्षय जोरात म्हणतो की ए म्हातारे. आणि काय म्हातारे, एक गोष्ट लक्षात ठेव, आमच्याकडून जर कामे करून घेतली नाही तर तुला जगतासुद्धा येणार नाही. ही गोष्ट चांगलीच लक्षात ठेव. ही तुमची श्रीमंतांची जी मोठी घरं आहात ना, ती आमच्या झोपडीवरच चालते. तुमच्याकडून जी मावशी कामासाठी येते ना, ती आमच्याच वस्तीतून येते. या घरातील काही कामं असतील, पाईपला नळ लावायचे असतील, घरातील या लाईटिंग, सर्व काही झोपडपट्टीतील माणसंच करत असतात. तेव्हा आमच्याशी नीटच बोलायचे, तुमचा हा जो काही माज आहे तो बाजूला ठेवायचा आणि माणुसकीने वागायचे. तुमचे पैसेसुद्धा आम्हाला नको. तेव्हा पार्वती आजी म्हणते की खूप काही बोललात, आता निघा तुम्ही. तेव्हा अक्षय म्हणतो की जातोच, आम्ही येथे थांबण्यासाठी नाही आलोत. तेव्हा अक्षय आणि रमा हे जात असतात. अक्षयने रमाला हाताला धरून चालवलेले असते. तेवढ्यात जान्हवीही तिला सर्व काही समजलेले असते आणि धावतच येते आणि ती रमाला मिठी मारते. आणि परत जान्हवी म्हणते की आजीबाई स्वयंपाक खरंच खूप छान झाला. तर अक्षय म्हणतो की ओ ताई काय करता तुम्ही, सोडा त्यांना. तेव्हा जान्हवी पुन्हा म्हणते की रमा मी तुला ओळखले. तर रमा सुद्धा परत रडतच जान्हवीला मिठी मारते. जान्हवी म्हणते की तुम्ही दोघे जण कसे आहात, मी आणि बेबी तुम्हाला शोधण्यासाठी आलो होतो. आणि ती काही पैसे आपल्या हातामध्ये घेऊन येते आणि ती म्हणते की रमा हे पैसे घे, तुम्हाला पैशाची गरज असेल. तेव्हा अक्षय म्हणतो की वहिनी हे पैसे जर घेतले तर दिलेल्या शब्दाला काय अर्थ. जान्हवी म्हणते की अरे असे काय म्हणतो, ते रमाच्या कष्टाचे पैसे आहेत. रमाने इतक्या तास स्वयंपाक करून जी मेहनत घेतली त्याचे पैसे मी रमाला देते आणि रमा हे पैसे तू घे. तेव्हा अक्षय म्हणतो की जान्हवी वहिनी थँक्यू, तुला आमची काळजी वाटली, आमची विचारपूस केली, पण हे पैसे नाही घेऊ शकत ग, मुकादमांचं काहीच नको आम्हाला. म्हणून अक्षय पुन्हा रमाला हाताला धरतो आणि तिला घेऊन जात असतो. तर रमा जान्हवीकडे पाहत असते आणि जान्हवीला सुद्धा खूप वाईट वाटते. तेव्हा रमा वळवळू जान्हवीकडे पाहत असते. तेवढ्यात आनंद धावते येतो आणि जान्हवीला विचारतो की अगं जान्हवी ते दोघे कोण होते. तेव्हा जान्हवी म्हणते की रमा आणि अक्षय. तर आनंदला खूपच आनंद होतो, ते ऐकून खूपच आनंद होतो. आणि तो जान्हवीला म्हणतो की जान्हवी चल आपण त्यांचा पाठलाग करू, म्हणजे ते नेमकं कुठे राहतात हे आपल्याला समजेल. तेव्हा जान्हवीसुद्धाही आनंदबरोबर निघते. त्यानंतर इकडे रमा आणि अक्षय घरी येतात. तर रमा विचारते की तुम्ही मला ते पैसे का घेऊन दिले नाही, ते पैसे फुकटचे नव्हते, माझ्या कष्टाचे होते. अक्षय म्हणतो की आपल्याला मुकादमांच्या घरची एक फुटकी कवडी सुद्धा नको, मला नाही आवडणार ते. तर रमा म्हणते की मला सुद्धा ते पटत नाही, पण आपल्याला आता ह्याच परिस्थितीत जगायचे. आता ते मालक घरभाडे मागण्यासाठी येतील, मग कसे करणार आपण? तेव्हा अक्षय म्हणतो की आत्ता सध्या आपल्या हातात काही नाही, परंतु काहीतरी मार्ग निघेल, बघूयात आपण काहीतरी. तेव्हा रमा म्हणते की आओ कसा मार्ग निघणार, काय करायचे आता आपण, आणि माझी एक गोष्ट ऐका की प्लीज, मी एकदा आईला विचारते. तर अक्षय नाही बोलतो. आपल्या नात्यातून आपल्याला कुठलीही मदत घ्यायची नाही रमा, करूयात आपण काहीतरी. तेव्हा रमा म्हणते की आहे का कुठला मार्ग मग आपल्याकडे. आणि तेवढ्यात दरवाजा वाजतो आणि जे गोट्याभाई कोलते असतात ते येतात. आणि 6:05 कमी असताना मी आलो, शब्द माझा शब्द, मग द्या आता माझे पैसे. रमा आणि अक्षय काहीच बोलत नाही. तेव्हा गोट्याभाऊ म्हणतात की मी सर्व दुनियाला चुना लावतो आणि तुम्ही दोघे मलाच चुना लावता. तुमच्याकडे पैसे नाहीत, मग चला या घरातून निघा, तुमचं सामान पॅक करा आणि लगेच येथून चालते व्हा. तर रमा म्हणते की आमच्याकडे पॅक करण्यासाठी काही सामान तर नाही, परंतु हात जोडून म्हणते की प्लीज आम्हाला थोडासा वेळ द्या, आम्ही तुमचे पैसे देऊन टाकूत. तेव्हा अक्षय सुद्धा म्हणतो की तुमचे पैसे आम्ही देऊन टाकू, परंतु आम्हाला मुदत द्या. गोट्या भाऊ ऐकायला तयारच नसतो. आत्ताच्या आत्ता पैसे द्यायला नसतील तर लगेच येथून निघा तुम्ही. तेवढ्यात एक असा म्हातारा म्हणजे मस्त असा वारकरी संप्रदायातील असतो, डोक्याला गंध वगैरे लावलेला असतो आणि तो दरवाजात येतो आणि हातामध्ये पैसे घेऊन हे यांचे भाड्याचे 15,000 म्हणून गोट्याभाऊंच्या हातात देतात. रमा आणि अक्षय त्यांच्याकडे बघू लागतात. त्यानंतर इकडे जान्हवी आणि आनंद हे रमाच्या घराच्या बाहेर येऊन पोहोचलेले असतात. जान्हवी म्हणते की हे दोघे येथे कसे राहू शकतात. आनंद म्हणतो की हे बघ येथील लोकांकडे, त्यांच्याकडे कोणत्याही सुखसोयी नाही, काही नाही, तरीसुद्धा किती आनंदात ते इथे राहतात. आणि वेळ प्रसंगी हीच लोक एकमेकांसाठी धावून येतात.
आणि याउलट आपल्या बंगल्यामधील लोक, कारण आपल्याकडे कितीही सुखसोयी असल्या तरी माणुसकीच्या बाबतीत मात्र सर्वांच्या मागे. त्यावर इकडे अक्षय त्या माऊलींना विचारतो की माऊली तुम्ही हे पैसे कसे दिले, का दिले? तेव्हा माऊली म्हणतात की उलट तुमच्या कामाचा ॲडव्हान्स समजा. रमा विचारते की माऊली कसले काम? तेव्हा माऊली म्हणतात की मी तुम्हाला सांगतो, आणि गोट्या भाऊंना म्हणतात की यांचे भाड्याचे पैसे ॲडव्हान्स म्हणून आले. तेव्हा गोटे भाऊ म्हणतात की हो आलेत पैसे, पण पुढच्या महिन्यातसुद्धा हे पैसे द्यायचे असतात, हे यांच्या लक्षात आले ना? तेव्हा अक्षय हो बोलतो आणि गोट्याभाऊ तेथून निघून जातो. तर माऊली म्हणतात की परवापासून तुम्ही माझ्याकडे कामाला या, म्हणजे जे काही आपले पावभाजी बनवणारे हातगाडीवाले काका असतात ते असतात ते. माझी कोथरूडला जी गाडी आहे ना, तेथे चालवण्यासाठी कोणीच नाही. ती जर गाडी तुम्ही चालवण्यासाठी घेतली, त्यामुळे तुम्ही त्यात खूप पैसे कमवू शकतात, तुमची उधारीसुद्धा मिटेल. रमा आणि अक्षयला खूप आनंद होतो आणि माऊली खरंच तुमचे खूप उपकार झाले असे खुश होऊन म्हणतात. तर माऊली म्हणतात की आओ उपकार कसले, तुमच्या पायगुणामुळे माझा धंदा इतका वाढला, आणि माणसानेच माणसाला मदत करायची नाही तर तो पुढे कसं जाणार? तेव्हा गोट्याभाऊ हे आनंद आणि जान्हवीजवळून निघून जातात. तर जान्हवी आतमध्ये जायला निघते, तर आनंद म्हणतो की थांब जान्हू, आतमध्ये नको जाऊ. जान्हवी म्हणते की अरे आतमध्ये नाही गेलो तर त्यांना मदत कशी करणार? आनंद म्हणतो की अगं ते रमा आणि अक्षय आहे, इतक्या सहजासहजी ते कुणाची मदत घेणार नाही. ते दोघे खरंच खूप स्वाभिमानी आहेत. तू पाहिले ना की अक्षयने रमाला आपल्या घरातील कामाचे सुद्धा पैसे घेऊन दिलेले नाहीत. जान्हवी म्हणते की अरे असे कसे, तू मोठा भाऊ आहे त्यामुळे तू मदत करायलाच हवी त्याला. तेव्हा आनंद म्हणतो की ते कुठे राहतात हे आपल्याला समजले, हे जर त्यांना समजले तर त्यांना खूप वाईट वाटेल, मग ते आपल्याला चालणार का? जान्हवी म्हणते की तसे नाही, परंतु आपण त्यांना काहीतरी मदत करायला हवी. आनंद म्हणतो की ते पैशाची मदत नाही घेणार, परंतु आपण त्यांना काहीतरी काम जर दिले तर आपली त्यांना मदतच होईल. जान्हवी म्हणते की आपण त्यांना काय काम देणार? आनंद विचार करू लागतो. त्यानंतर इकडे अक्षयसुद्धा सर्व ह्या विचार करत असतो, त्याला खूप टेन्शन येत असते. तर रमा त्यासाठी खिचडी बनवते आणि घेऊन येते आणि अक्षयला विचारते की काय झाले. तर अक्षय म्हणतो की काही नाही. रमा म्हणते की मला माहिती आहे की तुम्हाला कसला राग आला, परंतु मी तेथे काम करून हे पैसे घेऊन येणार होते, तसे नाही. मग बोला ना तुम्ही माझ्याबरोबर इतके काय झाले? तेव्हा अक्षय चिडतो. अक्षय म्हणतो की आपण त्या घरातून निघताना काय शपथ घेतली होती, 1 लाख कमवल्याशिवाय आपण त्या घरामध्ये जाणार नाही. शपथ घेऊन आपण निघलो होतो, मग लाचाऱ्यासारखे परत तू तिकडे काम करण्यासाठी का गेली? रमा म्हणते की लाचार होऊन नाही, परंतु मी पूर्ण विचार करून गेले होते. हे घर कसे मिळाले आपल्याला या सर्वाचा विचार करून मी तिकडे गेले होते, आणि उधार मागण्यासाठी नव्हते गेले तर कष्ट करून मागण्यासाठी गेले होते. तेव्हा अक्षयला चिड येते. अक्षय म्हणतो की भिकाऱ्यासारखं आपण लोकांजवळ मदत मागतो, खरंच रमा काय वेळ आपल्यावर आली, कुणी भांडीकुंडी देतो, कुणी मोबाईल देतो, कुणी पैसे देतो, या असं लाचार होऊन जगण्यापेक्षा मेलो तर चांगले होईल. रमाही ओरडते, काय बोलताच तुम्ही हे सर्व? तर हा भाग येते संपतो. पुढील भागामध्ये सीमा ही घरी येते आणि खुशून विचारते की रमा आणि अक्षय कुठे. तेव्हा पार्वती आजी म्हणते की तुझ्या मुलाने जास्तच हट्ट केला आणि घर सोडून तो निघून गेला. तर सीमाला ते ऐकून खूप वाईट वाटते. सीमा शशिकांतला म्हणते की तुम्ही त्याला घराबाहेर काढले, रस्त्यावर ढकलले का? तेव्हा शशिकांत म्हणतो की जे केले ते बरोबरच केले, तुला सुद्धा माझे शशिकांत मुकादम हे नाव जर नको असेल तर तू सुद्धा इथून घराच्या बाहेर निघून जाऊ शकते. त्यानंतर इकडे रमाने मस्त असा केक बनवलेला असतो आणि ती अक्षयला म्हणते की आता डोळे उघडा, आणि तो केक दाखवून हॅपी बर्थडे असे बोलते. तर अक्षय खुश होतो आणि मी माझा वाढदिवस कसा विसरलो, आयुष्यात पहिल्यांदा मी माझा वाढदिवस विसरलो. तेव्हा रमा म्हणते की हा दिवस आहे ना तो माझ्यासाठी सणासारखा आहे, आणि तो मी साजरा करणारच, म्हणून काही चॉकलेट आणि काही असे पाव असतात त्याचा केक बनवून रमा आणि अक्षय एकमेकांना भरवतात आणि अगदी खुश असतात. तेव्हा आता पुढे काय होणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा. धन्यवाद.